नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामनवमी कधी आहे, त्याचे शुभ मुहूर्त, रामनवमीचे महत्त्व आणि ती कशाप्रकारे साजरी करतात त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, असे छान छान व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील। मित्रांनो, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला रामनवमी असे म्हणतात। या दिवशी दुपारी 12 वाजता श्रीरामांचा जन्म झाला। या दिवशी मंदिरात श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला जातो। पाळण्यात श्रीरामांची मूर्ती ठेवून पाळणा गातात, कीर्तने होतात आणि लोकांना सुंठ साखरेचा या दिवशी प्रसाद वाटला जातो। आता आपण राम या शब्दाचा अर्थ काय आहे ते बघूया। राम याचा अर्थ स्वयंप्रकाश, अंतःप्रकाश, स्वतःच्या आतील प्रकाश, आणि रवी याचा अर्थ पण तोच होतो। र म्हणजे प्रकाश आणि वी म्हणजे विशेष, याचा अर्थ असा आहे आपल्या आतील शाश्वत प्रकाश म्हणजेच आपल्या आत्म्याचा प्रकाश म्हणजे राम। रामनवमीचे महत्त्व काय आहे ते बघूया। देवता व अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते। श्रीरामनवमीला श्रीराम तत्व नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते। श्रीरामनवमीला श्रीराम जय राम जय जय राम हा नाम जप, तसे श्रीरामांचा अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीराम तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास हा मदत होते। आता आपण रामनवमी यावर्षी कधी येते ते बघूया। रामनवमी येत्या 10 एप्रिल 2022 रोजी येत आहे। वार रविवार आहे आणि रामनवमीची तिथी सुरुवात ही 10 एप्रिल रोजी रात्री उशिरा म्हणजेच 1:32 सुरू होत आहे। तर त्या रामनवमीची तिथी समाप्ती ही 11 एप्रिल रोजी पहाटे 3:15 आहे। पूजेचा मुहूर्त हा 10 एप्रिल सकाळी 11:10 ते 1:32 आहे। आता रामनवमीचे पूजन पद्धत बघूया। रामनवमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, स्नान वगैरे आटोपल्यानंतर स्वच्छ कपडे घालावे, त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीतेला यांच्या विधीपूर्वक पूजा करावी। पूजेपूर्वी त्यांना कुंकुम, सिंदूर, रोळी, चंदन इत्यादींनी तिलक लावावं, बांधावर तांदूळ व तुळस अर्पण करावं। श्रीरामनवमीच्या दिवशी भगवान विष्णूंचा अवतार श्रीराम यांना तुळस अर्पण केल्यावर ते लवकर प्रसन्न होतात। पूजेमध्ये देवतांना फुले अर्पण करावे आणि मिठाई अर्पण करावी, त्यानंतर तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावल्यानंतर श्रीरामचरित मानस, रामरक्षा स्तोत्र किंवा रामायणाचे पठण करावे, श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांना नमन करावे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामनवमी कधी आहे, त्याचा शुभ मुहूर्त, त्याच्यानंतर समाप्ती, रामनवमीचे महत्त्व आणि रामनवमीची पूजा कशी करावी त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।